नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरवी मराठी जीके हे एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत, पण त्याआधी जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि हे प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असतात, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काल आपच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 50 प्रश्न पाहिले सामान्य ज्ञानचे, आता 51 पासून आपण सुरुवात करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर। 52वा प्रश्न, म्हैस या प्राण्यास खालीपैकी कोणती संज्ञा दिली जाते? तर आशियाई प्राणी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 मे 1960। द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली मित्रांनो? तर 1 नोव्हेंबर 1956। 54वा प्रश्न, हा 55वा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 307,713 चौरस किमी इतके आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किमी आहे? उत्तर 800 किमी इतके आहे। महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे किती किमी आहे? तर तो 700। इथं लक्षात घ्या मित्रांनो, पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? 800 किमी, आणि दक्षिण उत्तर म्हटला तर 700 किमी। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे शासकीय विभाग किती आहेत? 6। महाराष्ट्र राज्यात सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 720। महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? उत्तर आहे शेकरू। चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे वारणा नदी। महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय? बघा, महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी ज्या वनस्पती वाढतात त्यांचं नाव काय आहे? तर सुंदरी वनस्पती। कोकणात कोणती वने आढळतात? कोकणामध्ये कोणती वने आढळतात? तर उष्ण कटिबंधीय सदाहरित वने कोकणामध्ये आढळत, लक्षात असू द्या। सह्याद्री हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री हा अवशिष्ट हा प्रकारचा पर्वत आहे। कोकणात कोणत्या प्रकारची जलप्राणी प्रणाली आहे? कोकणामध्ये कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? उत्तर आहे समांतर। रंकाळा तलाव कोठे आहे? उत्तर आहे कोल्हापूर। पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो मेघदूत जलाशय। महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? तर मुंबई। रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर कर्जतमध्ये आहे। हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? मित्रांनो उत्तर आहे सांगली। सांगली हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे। पुढचा प्रश्न आहे आपण 70वा पाहू, महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र कोठे आहे? हत्ती संशोधन केंद्र विचारलं आहे, उत्तर आहे वर्धा। महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या गावी झाला? उत्तर आहे शिरवली गावी झाला महर्षी कर्वे यांचा जन्म। पुढचा प्रश्न पाहू आपण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना गुरुकुंज आश्रमाची स्थापना 1935 कोणत्या ठिकाणी केली? उत्तर मोजरी। कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महास्थलवीर चंद्रमणी यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली? 1956। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या